आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा ताफा अडवला आहे। अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बार्शी लातूर या महामार्गावरील बार्शी तालुक्यातील पांगरी येथील बस स्थानक चौकात शेतकरी रस्त्यावर उतरलेले होते। त्यावेळी महाराष्ट्र शासनातील मंत्री तानाजी सावंत यांचा ताफा त्या मार्गावरून पुढे जाणार होता, परंतु आंदोलनामुळे हा ताफा अडकून पडला होता। त्यामुळे मंत्री तानाजी सावंत गाडीखाली उतरून आंदोलनामध्ये आले व त्या ठिकाणी 15 दिवसाच्या आत अतिवृष्टीतून वगळलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असं आश्वासन दिल्यानंतरच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करून 15 दिवसाच्या आत मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी धनंजय तौर, सुभाष देशमुख, सुनील गाडवे, सूरज पोकळे, भगवान खबाले, अनिल शिंदे, बाळासाहेब जगताप, बाबासाहेब जाधवर, डॉक्टर अरुण नारकर, रामभाऊ देशमुख आदीसह हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। आणि अशा परिस्थिती सुद्धा माझ्या शेतकरी बांधवांना रस्त्यावर उतरावं लागतं ही खेदाची बाब आहे। आणि म्हणून आज तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं आमच्या अधिकारी असते, मी कलेक्टरशी बोललो आहे, एकही गाव, एकही गल्ली, एकही एकर अतिवृष्टीतनं आणि कुठल्याही ह्याच्यातनं वगळलं जाणार नाही हे मी तुम्हाला वचन देतो। आणि याच्या 8 ते 10 दिवसामध्ये आता जे कॅबिनेट असेल त्याच्यामध्ये मी स्वतः जाऊन बघतो काय झालेलं आहे, पण मला 100% तुम्हाला खात्री देतो एकही गाव वगळणार नाही। येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होते। मी शेतकरी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष शंकर गायकवाड, अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पीक विम्याची अग्रिम राशी ह्याच्यासाठी आज आम्ही बार्शी तालुक्यातील पांगरी गावी म्हणजेच बार्शी लातूर रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन केलं। त्याच वेळी मंत्री महोदय तानाजी सावंत यांचा त्या ठिकाणी ताफा आला, तो ताफा आंदोलकांनी त्या ठिकाणी अडवला। त्यावेळी मंत्री महोदय तानाजी सावंत यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांना दिली जाईल असं त्या ठिकाणी आश्वासित केल्यामुळं आजचा आम्ही आंदोलन माघार घेत आहोत। परंतु जर 15 दिवसाच्या आतमध्ये जर शेतकऱ्यांना भरपाई भेटली नाही तर आम्ही पुन्हा कुठलीही पूर्वसूचना न देता संबंधित मंत्र्याच्या घरासमोरती आंदोलन करणार आहोत। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।